खासदार महुआ मोहित्रा यांना तृणमूल काँग्रेसने नादियाच्या जिल्हाध्यक्ष बनवलं. 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तृणमूल काँग्रेसने ही तयारी केली. महुआ मोहित्रा यांच्यावर पैसे घेऊन सभागृहात प्रश्न विचारल्याचा आरोप असताना तृणमूलने त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निश्चय केल्याचं यातून दिसतंय. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. महुआ मोहित्रांना तृणमूलचा पाठिंबा. महुआ मोहित्रांची खासदारकी धोक्यात. हिवाळी अधिवेशनात अहवाल मांडणार. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या आरोपांनी घेरल्यात. 10 नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या एथिक्स कमिटीच्या अध्यक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अहवाल सादर केला होता. समितीने त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली होती. महुआ यांनी एथिक्स कमिटीच्या अध्यक्षांवर अपमानास्पद प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. एथिक्स कमिटीने महुआ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. दर्शन हिरानंदाने या उद्योजकाला महुआंचा संसदेचा लॉग इन पासवर्ड शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महुआ मोहित्रा यांचं खातं जुलै 2019 ते एप्रिल 2023 दरम्यान संयुक्त अरब अमिरातीतून 47 वेळा ऑपरेट केलं गेलं. 2019 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महुआ फक्त 4 वेळा यूएईला गेल्या. एकाच आयपी ऍड्रेस वरून कुणीतरी महुआ यांचं खातं 47 वेळा लॉग इन केलं. महुआ मोहित्रा यांनी विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्या पसंतीचे असल्याचं या अहवालात म्हटलंय. दर्शन हिरानंदानी हे परदेशात राहतात. महुआंनी संसदेचा लॉग इन पासवर्ड शेअर केल्यानं गुप्त माहिती परदेशी एजन्सीजच्या हाती येऊ शकते असं एथिक्स कमिटीचं म्हणणं आहे. 4 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत हा अहवाल मांडला जाणार आहे. यामध्ये महुआ मोहित्रांच्या हकालपट्टीच्या शिफारसीवर मतदान होऊ शकतं. एथिक्स कमिटीनं लोकसभेच्या खासदारावर केलेली अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. पण एथिक्स कमिटीचा अहवाल लीक कसा झाला यावरून आता खडाजंगी सुरू झाली आहे. बसपा खासदार आणि आचार समितीचे सदस्य दानिश अली यांनी समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर आणि भाजपा सदस्यांवर कारवाई लीक केल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मात्र या प्रकरणापासून आतापर्यंत स्वतःला दूर ठेवलं होतं. आता मात्र तृणमूलनं महुआ मोहित्रा यांना नादियाच्या जिल्हाध्यक्ष बनवून त्यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं. महुआ मोहित्रा यांनी अदानी प्रकरणावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंच त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचाही आरोप केला जातोय. पण राहुल गांधी यांच्याप्रमाणेच महुआ यांनी देखील दाखवलेल्या खंबीरपणाचं तितकंच कौतुक होतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.